स्वतःबाबत शंका घेणं चांगली गोष्ट आहे. सगळेजण तुम्हाला सांगताय स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. मी म्हणेन जरा स्वतःबाबत शंका घ्या. जर काही चुकलं तर नेहमी तपासा की कदाचित तुमच्यामुळे असेल. पहिली गोष्ट, हेच मी तुम्हाला कायम शिकवत आलोय, तुमच्या आयुष्यात जे काही चूक किंवा बरोबर घडत आहे, पहिली गोष्ट म्हणजे हे पाहणं की कदाचित हा मी आहे ज्याच्यामुळे हे घडतंय. काळजीपूर्वक त्याकडे पहा. जर तुमच्यामुळे नसेल तर मग आपण इतरांकडे पाहू. इतरांवर शंका घेण्याऐवजी स्वतःबाबत शंका घेणं चांगलं. कदाचित तुम्ही ते व्यवस्थित केलं नाही. अरे पण मी या गोष्टीमुळे ते करू शकलो नाही. नाही, तुम्ही जास्त समंजसपणे चालाल. तथाकथित आत्मविश्वासू मूर्ख सगळ्यांच्या सगळ्यावर पाय देत चाललेत. थोडी शंका तुमच्यामध्ये थोडी समज आणेल. तुम्ही थोडे आणखी हळुवारपणे चालाल या धर्तीवरून. आत्मविश्वास किंवा कुठल्याही प्रकारचा विश्वास तुमच्यामध्ये स्पष्टता नसलेला आत्मविश्वास आणेल, जी एक विनाशकारी गोष्ट आहे. हे जग ज्या पातळीचं नुकसान या ग्रहाचं झालंय आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनाचं, हे सगळं काही फक्त स्पष्टता नसताना आलेल्या आत्मविश्वासामुळे. जर तुम्हाला थोडी शंका असली असती तुम्ही जे काही करताय त्याबद्दल, तुम्ही 10 वेळा विचार कराल काही करण्यापूर्वी, नाही का? आणि ते एक सुज्ञ जग असलं असतं. मला सर्वांनी स्वतःबाबत शंका घेतलेली हवी आहे. असं समजू नका की तुम्ही कायमच परफेक्ट आहात किंवा सुपर माणूस किंवा असं काही आहात. सुपर मनुष्य इथून गेले पाहिजेत. आपल्याला फक्त माणसं हवी आहेत या धर्तीवर. त्यांनी त्यांची अंडरवेअर कशी घालायची तेही त्यांना माहित नाही. आपल्याला असे लोक पटत नाहीत. हे सगळे सुपर हिरो मला वाटतं सगळ्यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झालाय, नाही का? बरोबर आहे का माझा? सुपरमॅन, सुपर वुमन, स्पायडरमॅन सगळे कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेले. एक त्याची अंडरवेअर घालतो ज्या काही कपड्यांच्या वरती, आणखी एक अंडरवेअरच्या वर बेल्ट घालतो, आणि एक ती त्याच्या डोक्यावर घालतो. आणि यासाठी ते सुपर आहेत. नाही, आपल्याला नॉर्मल सुज्ञ लोक हवेत. आपल्याला हे सुपर मानव नकोयत. कारण त्यांनी कायमच मूर्ख गोष्टी केल्या. ज्या लोकांना वाटलं ते सुपर आहेत त्यांनी कायम मूर्ख, वेडपट आणि जीवनाचं नुकसान करणाऱ्या गोष्टी केल्या. आपल्याला हवी आहेत समंजस, नॉर्मल, आनंदी लोक. तुम्ही एक सुंदर जीवन जगू शकता इथं. आणि नॉर्मल लोकांनी नेहमी शंका घेतली पाहिजे ते करणारी प्रत्येक गोष्ट, कारण तुमच्यापाशी या अस्तित्वाची संपूर्ण दृष्टी नाहीये. तुम्ही हे अस्तित्व केवळ तुकड्यात तुकड्यात पाहताय नेहमीच. एवढे छोटे तुकडे घेऊन जर तुम्हाला आत्मविश्वास असेल तर तुम्ही एक धोकादायक प्राणी आहात. छोटे तुकडे घेऊन आपल्याला लहान सहान गोष्टी कशा करायच्या माहितीये. आपल्याला हे संपूर्ण अस्तित्व कसं चालवायचं माहित नाही, ठीक आहे? म्हणून स्वतःबाबत शंका घेतलेलीच बरी. हा एक मोठा सद्गुण आहे, अवगुण आहे असं समजू नका. त्या अति आत्मविश्वासू मूर्खांकडे पाहून जे या ग्रहावर सर्व काही तुडवत चाललेत त्यांच्यासारखं व्हायला बघू नका. शंका घेणं ठीक आहे. हो, शंका घेणं चांगलं आहे. शंका म्हणजे तुम्ही सत्य शोधताय. शंकेचं संशयात रूपांतर करू नका. संशय हा एक आजार आहे. काहीतरी चुकलंच असलं पाहिजे हा संशय आहे. काहीतरी कदाचित चुकलं असू शकतं हे ठीक आहे. हे ठीक आहे. हे तुम्हाला सतर्क, सावध, जागरूक ठेवतं. हो, असण्याचा तो एक चांगला मार्ग आहे.